गरुड्याचा इतिहास असा आहे, गरुडे हा घोड्यामध्ये आजपर्यंत कधीच आढळला नाही. जेव्हापासून घोड्यात पडतो तेव्हा अजून त्याचा हार त्याला आलीच नाही घोड्यामध्ये. नंतर आम्ही परावाचा, आज आम्हाला समजा पराभव झाला तर पुढचं नियोजन काय, पुढचं रणनीती कशी आखायची, कुठला बैल टाकून कुठल्या बैलाचा आपण पराभव, हे आपण आम्ही एक रात्र अगर रणनीती आखतो आम्ही काय करायला पाहिजे पुढच्या रात्र याला. शर्यती हा नाद असा आहे जो शर्यतीमध्ये संयमी आणि शांत राहील त्याचाच शोक आहे. आणि कधी आपण समजा हरल्यानंतर हे करणं आणि जिंकल्यानंतर एक उद्धतपणा करणं जो हा त्यांच्या असेल तर त्याने हा शर्यतीचा नाद. पहिला तुमची जशी सोशल मीडिया असती तर आज करण्या एकदम हिऱ्यासारखा समजला चमकला असं सोशल मीडिया. तेव्हा सोशल मीडिया अशी नव्हतीच, त्यावेळेला कुठं तरी कन्हैया अंधारात राहिला त्यावेळेला, नाही तर कन्हैया हा टॉपचा बैल होता. पहिला जास्त करून नाशिक आणि जालन्यामधून असतात. मग कदाचित मी अजून सातऱ्याचा बैल घेतला ना मागच्या याच्यात घेतला असेल तर. नमस्कार दादा. नमस्कार दादा, काय सांगाल आजचं नियोजन कसं आला? आजचं नियोजन आमचं चा ही गाडीचा एक महिना म्हणून चाललेली होती गाडी, घोडाबैलाची गाडी खेळायची मुंबईमध्ये. मुंबईमध्ये खेळा चिकन घोडवल्यानंतर आम्हाला त्याच्या अगोदर पण फोन आलेला कशी गाडी घेऊ, प्रेमात गाडी घेऊ. त्याने सांगितलं प्रेमात गाडी घेऊ, चला ठीक आहे आपण खेळू. पण आमचा कुठेतरी योग जुळत नव्हता. तो मला तात्याने फोन केला 2 दिवस अगोदर का घोडाबैलाची गाडी खेळता का. मी बोलो ठीक आहे खेळू या ना आपण. मग त्या ह्याच्याने आमचा नियोजन जमला आणि शर्यत झाली. आणि त्या संधीत आम्ही आज विजय प्राप्त केला त्याबद्दल त्यांचा आम्ही खरंच आभार आहे. गरुड्याचा इतिहास असा आहे, गरुडे हा घोड्यामध्ये आजपर्यंत कधीच आढळला नाही. जेव्हापासून घोड्यात पडतो तेव्हापासून अजून त्याचा हार त्याला आलीच नाही घोड्यामध्ये. हा त्याचा इतिहास आहे दादा. मी नेहमी बघतो की तुम्ही एकदम शांतते आणि म्हणजे संयममध्ये नाद खेळता, त्याबद्दल काय सांगाल? शर्यती हा नाद असा आहे जो शर्यतीमध्ये संयमी आणि शांत राहील त्याचाच शोक आहे. आणि कधी आपण समजा हरल्यानंतर हे करणं आणि जिंकल्यानंतर एक उद्धतपणा करणं जो हा त्यांच्यात असेल तर त्याने हा शर्यतीचा नाद करूच नाही. दादा तुम्हाला पराभव भेटतो, तुम्ही काय शिकता पराभवातून? पराभव भेटल्यानंतर आम्ही पराभवाचा, आज आम्हाला समजा पराभव झाला तर पुढचं नियोजन काय, पुढचं रणनीती कशी आखायची, कुठला बैल टाकून कुठल्या बैलाचा आपण पराभव, हे आपण आम्ही एक रात्र अगर रणनीती आखतो आम्ही काय करायला पाहिजे पुढच्या रात्र याला शर्यतीला. दादा मुंबईमध्ये गरुडा दिसत नव्हता आज, म्हणजे आला याच्या अगोदर दिसत नव्हता मुंबईमध्ये गरुडा? नाही नाही, मुंबईमध्ये गरुडा दिसत नव्हता याचा म्हणजे मध्ये जरा थोडा रिव्हर्स आलेला तो. आम्ही बैलाला वातावरण सूट नाही होत इथला, इथली जी आपली गरमी आहे ती गरमी त्याला सहन होत नाही. त्याच्यामुळे आम्ही गरुडा डायरेक्ट नाशिकवरून प्रत्येक हड्ड्याला हड्ड्यात देतो बैल. बैल घरी येत नाही आमच्या हड्ड्यात येतो, हड्ड्यातून घरी जातो, अशी त्याची रुटीन आहे. त्या रूटने बैल चांगला पळतो. दादा तुम्ही शंभू जो बैल उतरवलाय त्याबद्दल माहिती द्या ना आम्हाला. शंभू हा नवीन नौका बैल आहे, तो मुंबईमध्ये याच अड्ड्यात मागच्या यो बोनविलीचा अड्डा झाला तिथं बैल पळालेला. तिथं बैल मी त्याचं बघण्यासाठी मी तेवढे शेवटी शर्यतीची बघण्यासाठी गेलेलो. बैल एवढा बैल हातातून बैलाने सोडून नव्हतं तिथल्या सगळ्या पहिल्याबरोबर. मी यांना बोललो धीरज माझा आमचं आम्ही एकत्र दोघं करतो, त्याला बोललो की हा बैल मुंबईमध्ये नक्कीच नाव करणार. दादा असे म्हणतात की महेश शेतला व्हाईट बैल लकी असतो. नक्कीच माझा व्हाईट बैल कन्हैया आहे, पहिला तेजा होता. व्हाईट बैल कन्हैया तर माझा देवगुणी बैल आहे. आणि कलरवर काहीच नाही, बैलाचा काय कलर कुठला, आपण बैल एक दावणीला आपला हे झाला पाहिजे, आपली दावण चांगली असते दावणीला बैल त्या दावणीचा आपल्याला हे असतो आशीर्वाद असतो. तुमच्याकडे जेवढी व्हाईट बैल आहे तेवढी नावच केलं तुमचा? नक्कीच नक्कीच, कन्हैयाचं नाव जर पहिला तुमची जशी सोशल मीडिया असती तर आज कन्हैया एकदम हिऱ्यासारखा समजला चमकला असं सोशल मीडिया. तेव्हा सोशल मीडिया अशी नव्हतीच, त्यामुळे कुठं तरी कन्हैया अंधारात राहिला त्यावेळेला, नाही तर कन्हैया हा टॉपचा बैल होता. जरी तुम्ही म्हणता आंध्रमध्ये राहिला पण त्याचा तो इतिहास जो आहे तो कोणी मिटू शकत नाही. नक्कीच त्याचा इतिहास आजपर्यंत कन्हैयाच्या तो ज्या शर्यती आहेत, तुम्ही कन्हैया ऑल बुलक रेस हा सर्च केला तर तुम्हाला कन्हैयाच्या पूर्ण शर्यती बघण्याला भेटेल. कन्हैया आणि लक्ष्याची वारंवार शरद, कन्हैया आणि लक्ष्यात पला शरद व्हायची. आणि नंतर असं योग जुलून आला ते दोघं एकत्र पळायला लागले कन्हैया आणि लक्ष्या. कशी गाडी पळायची ती? एकदम टॉपमध्ये पळायची, म्हणजे ती गाडी कोणाला हरलीच नाही. कधी गाडी बाहेर गेली तरच पराजय व्हायचा, नाही तर सरळ बोलून कोणी त्यांनी गाडी मारलीच नाही. दादा तुम्ही या बैलगाडी घेतात अनुभव काय घेतला? बैलगाडी क्षेत्राचा अनुभव, मी बैल जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांच्या बरोबर यायचो शर्ती बघायला. मी शर्तीला बघता जेव्हा मी 20-22 वर्षाचा झालो तेव्हा मी स्वतः ही बैलगाडी क्षेत्राची शर्तीचं धुरा हातात घेतली. आणि तेव्हा मी स्वतः नाद जोपासतो. आमच्या खानदानी माझ्या आज वडलो पडवजी यांचा नाद आहे, तो नाद आज मी जोपासतो. आणि माझ्या वडिलांसाठी, माझे वडील वारले 1 वर्ष झालं, त्यांची इच्छा होती बैलगाडी क्षेत्र, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हा नाद पुन्हा म्हणजे मी बंद करण्याच्या ह्याच्यावर होतो. पण मी त्यांची इच्छा ऐकण्यासाठी हा नाद चालू ठेवला आणि पूर्णपणे याचा वडिलांसाठी मी हा नाद सुरू ठेवेल. कोणाच्या नावाने गाडी पळते आपली? पहिलं माझ्या मुलीच्या नावाने गाडी पळायची, माझ्या वडिलांचं हे झाल्यानंतर मी वडिलांच्या नावाने पळवायला लागलो. दादा तुम्ही जेव्हा बैल घेता तेव्हा काय पारखून घेता बैलामध्ये, कोणते गुण बघता? काय नाही बैलाचे गुण नाही, बैलाचे हा बैल घेण्यासाठी आम्ही पूर्ण नाशिकमध्ये 4-5 महिने घालवले. प्रत्येक रविवारी आम्ही नाशिकला शर्यतीला जायचो, आम्ही प्रत्येक वेळेला गेलो या बैलाजवळ जायचो. आम्ही हे करता करता धीरज मुखातम माझा मित्र, म्हणजे त्याने सांगितलं की हा बैल घ्यायचा तर हाच बैल घ्यायचा, त्या ह्याच्याने आम्ही हा बैल चॉईस करून हा बैल घेतला.
जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही गरुड उतरवला तेव्हा मुंबईमध्ये त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातली होती. नक्कीच धुमाकूळ घातली आणि आता पण तो धुमाकूळच घालेल. आम्हाला त्याचा एक समज आला, बैल घरी आला आमच्या, आम्ही 2-3 दिवस घरी ठेवला ना बैल, त्याला वातावरण सूट नव्हतं बैलाला इथं, त्यामुळे बैल जरा लूज म्हणजे आता बैल जसं आम्ही अड्ड्यात निकडनं आणतो आणि इथं बोलवतो आता त्याचा पिकअप तसाच बघायला भेटतो. तुम्ही आज पण बघितला असेल घोड्यावरचा पिकअप त्याचा. आजचा पिकअप तुम्ही सांगा कसा होता? आजचा पिकअप अतिशय सुंदर होता आणि घोड्यातला त्याला बोलायचं, घोड्यावरून पळण्याचं त्याला एकदम आवड आहे अशी, कधीच पळत नाही. आणि मागच्या आठवड्यात गरुड आणि सोन्या पळाला, याच अड्ड्यात पळाला. त्या घरची गाडी होती याची पनवेलवाल्यांची, तिला पण 2-3 चकड्याच्या अंतरात मारला घरच्या गाडीने माझ्या. दादा घोड्यामध्ये बैल पळवल्यावर जास्त गती लावतो? हा नक्कीच, घोड्यामध्ये त्यांना कसं बैलाला याचे पळण्याचे जसे ताये भेटतो ना, घोडा कसं जसा घोडा स्पीड लावतो तसं घोड्याला पळावं लागतो, बैलाला घोडा स्पीड लावतो तसं बैलाला पळावं लागतो, त्यामुळे बैलाचा पिकअप वाढतच जातो. दादा तुमच्यामध्ये किती बैल आता? आमच्याकडे आता 3 बैल आहेत. कोणती कोणती? गरुड्या, आदिर एक, वासरू आहे आणि शंभू आणि एक सोन्या, सॉरी 4 बैल आहेत. दादा तुम्ही जो सोन्या उतरवला होता त्यांनी पण उतरवतो, त्याचा पण मुंबई चांगले गुलाल झाले, चांगलं नाव केलं त्यांनी पण. नक्कीच त्याचाही गुलाल चांगले झाले, त्या गुलाल त्याचा कधीच पडला नव्हता, फक्त मागच्या अड्ड्यात गाडी पुढे येऊन गाडी आमची त्या पाठीत गेली, त्यांनी सोन्याची गाडी घेतली तोच त्याचा गुलाल तुटलेला, बाकी त्यांनी गुलाल कुठं तोडलाच नाही मुंबईमध्ये. दादा तुम्ही एवढं बैल आणता कुठून एकदम म्हणजे हिरा की शोधून? माझी बैल जास्त करून नाशिक आणि जालन्यामधून असतात. मग कदाचित मी अजून सातऱ्याचा बैल घेतला ना, मागच्या याच्यात घेतला असेल तर म्हणजे 10-15 वर्षापूर्वी घेतला असेल सातऱ्याचा बैल, त्याच्यामुळे नंतर मी कुठले जालना आणि नाशिकचे बैल विकत होतो. काय म्हणजे असं काय त्याच्यामध्ये काय वेगळंपण का असतं? वेगळंपण काय नाही, तसा माझा परिचय या भागात जास्त आहे, त्याच्यामुळे कुठला वासरू पळणार असला किंवा पळत असला तर तिकडच्या माणसाची मला बोलण्याचं शेड हा वासरू असं पळतो तुम्ही येऊन बघा, मग त्या ह्याच्याने आम्ही जाऊन बघून आम्ही चॉईस करून जर आपल्याला वाटलं का पळतो तर आम्ही तो चॉईस करून घेतो, पण जास्त करून नाशिक भागातून घेतो मी. आपल्या गाडी ड्रायव्हर कोण असतो? ड्रायव्हर असतो मंगेश. मंगेश ड्रायव्हर का? कशी गाडी आणतो? चांगली आणतो, त्याला नेहमी त्याजे येतं तर तो दांडीवरतीच करून येतो. मी त्याला बोललो आज दांडी बिंडी काय वरती तेवढं ठोकता येईल तेवढं, कारण की आज मुंबई. आता आपला सुट्टी मेकर कोण असतात? सुट्टी मेकर म्हणजे कीर्तिराज जो बैल मालक तोच, आणि घोड्याची बैल जे ज्यांचा पंकज राजपूत यांचा घोडा आहे त्यांची माणसं असतात सुट्टीला. दादा आज किती बैल घेऊन तुम्ही? आज एकच गरुड आणि फक्त घोडाच आणला. शंभूला नाही आणला? शंभू नाही, शंभू पुढच्या आठवड्यात दिसेल तुम्हाला 2 तारखेला. ठीक आहे, इतकं विद्याबद्दल धन्यवाद.